नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आता आपण आपल्या इंग्रजी पुस्तकातली ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी पेज नंबर 12, टॉकिंग अबाउट थिंग्स. प्रेपोझिशनचा वापर म्हणजे एखाद्या वस्तूचं स्थान, ठिकाण सांगण्यासाठी विशिष्ट शब्दांचा वापर, त्याला इंग्लिशमध्ये प्रेपोझिशन्स म्हणतात, मराठीमध्ये शब्दयोगी अवयव म्हणतात. सो क्वेश्चन नंबर 2, ऍक्टिव्हिटी नंबर 2, लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम at least 3 sentences of each of these words: in, on, under, near, in front आणि behind. या शब्दांचा वापर करून कमीत कमी 3 वाक्य बनवायची आहेत. यू हॅव टू यूज दीज वर्ड्स अँड वी यू हॅव टू यूज दीज वर्ड्स इन मिनिमम 3 सेंटेन्सेस. वॉच दीज पिक्चर्स, लुक ॲट दीज पिक्चर्स, ऑब्झर्व दीज पिक्चर्स अँड ट्राय टू प्रिपेअर द sentence. Okay, so let's start from here. This is a picture. In this picture, umbrella, woman, tomato, basket, mat and pumpkin. Okay, so use this word in. Tomatoes are in the basket, or there is a basket and the tomatoes are in the basket. On, there is a basket on the mat. Basket is on the mat, or the woman is sitting on the mat. The pumpkin is on the mat. Okay, on, in, झालं. आता आपण under कडे जाऊया. The woman is sitting under the umbrella. You can say, okay, the mat is under the woman. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. पुढे near, the pumpkin is near the woman. The basket is in front of the woman. The woman is sitting behind the basket. अशा पद्धतीने आपण याची छानशी वाक्य बनवलेली आहेत. आता आपण आपल्या या चित्राकडे वळूया. या चित्रामध्ये बघा, इथे सुद्धा आपल्याला इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट, बिहाइंड याचा वापर करायचा आहे. सो आपण पहिल्यांदा इन म्हणूया. ओके, काय बघूया? द मॅन इज in the house. The girl is on the slide. The car is in front of the house. The cow is sitting under the tree. The sun is behind the mountain or hills. The tree is near the house, or house is near the tree. The sliding is near the house. Okay, then we can say under, behind, in front of the car is parking in front of the house. In, on, अशा पद्धतीने आपण ही वाक्य बनवून झालेली आहे. अशा पद्धतीने इन, ऑन, आय एम इन म्हणजे मध्ये, च्या मध्ये, ओ एन ऑन म्हणजे च्या वर, यू एन डी ई आर अंडर म्हणजे च्या खाली, एन ई ए आर एन ई ए आर नियर म्हणजे च्या जवळ, स्लाइडिंग इज नियर द, आपण म्हटलं ना हाऊस, या ट्री इज नियर द हाऊस, इन फ्रंट ऑफ च्या समोर, आय एम इन, एफ आर ओ एन टी, इन फ्रंट, ओ एफ ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, आणि बी ई एच आय एन डी बिहाइंड म्हणजे च्या मागे. हाऊस इज बिहाइंड द कार, सन इज बिहाइंड द माउंटन ऑर हिल्स. अशा पद्धतीने तुम्ही या चित्रांचा अभ्यास करा, सराव करा, अशी वेगवेगळी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्या तरी काय हरकत नाही, चुकू द्या, त्याचा सराव करा, बोला, लिहा, वापरा, तयार करा. आता अशा पद्धतीने वाक्य तयार तुम्ही केलेली आहेत, त्याचा नक्की जास्तीत जास्त सराव करा. तुमचं इंग्रजी अतिशय चांगलं होईल, आणि ते चांगलं होणं गरजेचं आहे, त्याचा सराव होणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, घरातल्या लोकांसोबत याचा सराव करा, बोला. तुम्हाला छान छान बोलण्यासाठी, सुंदर सुंदर शब्द वापरून वेगवेगळी वाक्य करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, मी सौचित्ररेखा रवींद्रनाथ जाधव. इयत्ता 5वीचा हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, याबाबतीत कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन पेज नंबरसह. इयत्ता 5वीचे सर्व विषय आणि विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन कळतील।